वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण भरलेला बांगडा फ्राय ही रेसिपी पाहणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला किसलेला नारळ घालायचा आहे. 1.5 कप नारळ घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 8 ते 10 साफ करून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत व 2 बारीक हिरव्या मिरच्या आपण कापून घालणार आहोत. त्यावर आपल्याला एक छोटा कांदा देखील बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा मध्यम चिरलेला कांदा देखील आपण घातला तरी काही हरकत नाही. त्यावर आता आपण हातभर अशी कोथिंबीर घालणार आहोत. त्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहे 1 चम्मच. चवीनुसार मीठ आपण घालूया व 1 चम्मच आपल्याला साखरसुद्धा घालायची आहे. हे सर्व आता आपल्याला थोडा पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याची एक पेस्ट बनवायची आहे. पेस्ट आपली झाल्यानंतर आपण एका पातेल्यात तेल गरम करूया. त्यावर एक छोटा बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला घालून ते तळून घ्यायचं आहे. कांदा एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आपण पाहू शकतो की कांदा शिजत आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट देखील एकदम उत्तम पद्धतीने तयार झालेली आहे. आपण आता कांदा परतून घेऊया. कांदा व्यवस्थितपणे परतल्यानंतर आपण जी तयार केलेली पेस्ट आहे ती आता कांद्यावर घालणार आहोत व आपण त्या पेस्टला शिजू देणार आहोत. हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. यावर झाकण देऊन 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊया. आता आपण पाहू शकतो की पेस्ट शिजत आलेली आहे. आपण परत एकदा परतून घेऊया. आता आपल्याला या नारळाच्या पेस्टमध्ये व्हिनेगर 2 चम्मच व्हिनेगर घालायची आहे. ह्याने अगदी चांगली अशी चव येते. आता आपले नारळाचे स्टफिंग तयार आहे. पाच बांगडे घेतलेले आहेत. आता आपल्याला हे हातात पकडून एका चाकूने बांगड्याच्या पाठीवरच्या भागापासून हळूवारपणे आपल्याला मधोमध असं कापत जायचं आहे. आपण बघू शकतो की कशा पद्धतीने काट्याच्या बाजूहून आपण हे कापून घेतलेलं आहे. आपल्याला पूर्णपणे हे कापायचं नाही कारण त्यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत. हे बघा, आपण आता दुसरं देखील बांगडा बघू शकतो की कसं आपण कापून घेणार आहोत. पूर्णपणे आपल्याला ते चिरून घ्यायचं नाही. आपण पाहू शकतो की यामध्ये आता आपण स्टफिंग भरणार आहोत. स्टफिंग भरायच्या अगोदर आपण आता हे बांगडे मॅरिनेट करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचे आहे. त्यानंतर 1/2 चमचा हळद पावडर आपण घातलेली आहे. आता आपण यावर 1/2 चम्मच लाल मिरची पावडर घालणार आहोत. हे आपल्याला मासळीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर आता आपलं मासळीचं मॅरिनेशन हे देखील रेडी आहे. आता आपण एक एक करून मासळीमध्ये स्टफिंग घालूया. आपल्याला चम्मच घेऊन हळूवारपणे व्यवस्थित मासळीच्या मधोमध जिथपर्यंत आपण चिरून घेतलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला ते स्टफिंग भरून घ्यायचं आहे. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जास्त स्टफिंग भरू नये. आपल्याला बांगड्यामध्ये हे स्टफिंग व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. हे बाहेर येऊ नये याची आपण काळजी घेऊया. चम्मच वापरल्यानंतर आपण आपल्या बोटाने सुद्धा हे स्टफिंग मासळीमध्ये व्यवस्थित दाखविल्याप्रमाणे आपल्याला ही भरून घ्यायची आहे. आता आपण दुसऱ्या बांगड्यामध्ये देखील हे स्टफिंग दाखविल्याप्रमाणे भरून घेऊया. या पद्धतीने आपल्याला
सर्व बांगडे स्टफिंगने भरून घ्यायचे आहेत. सर्व बांगडे आपण आता स्टफ करून झालेले आहेत. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने आपण ते भरून घेतलेले आहेत. आता आपण एक बारीक धागा घेऊया व तो बांगड्याच्या सर्व बाजूने व्यवस्थितपणे आपण तो गुंडाळून घेऊया, जेणेकरून ते स्टफिंग बाहेर येणार नाही. अशा प्रकारे दाखविल्याप्रमाणे आपण सर्व बांगडे धाग्याने आपण गुंडाळून घेणार आहोत. आता आपण धाग्याने सर्व बांगडे हे गुंडाळून घेतलेले आहेत. आता आपण बांगड्यावरून थोडं तांदळाचं पीठ आपण घालणार आहोत. यामुळे बांगडे हे तळल्यानंतर कुरकुरीत क्रिस्पी होतील व त्याची कातडी ही पॅनला देखील चिकटणार नाही. त्यासाठी आपण हे तांदळाचं पीठ वरवरून फक्त बांगड्यावर आपण टाकत आहोत. आता आपल्याला हे बांगडे फ्राय करून घ्यायचे आहेत. पॅनमध्ये आपण तेल गरम करूया. तेल गरम झाल्यानंतर एक एक करून आपल्याला आता स्टफ केलेले बांगडे, भरून घेतलेले बांगडे आता आपल्याला तळण्यासाठी घालायचे आहेत. मध्यम आचेवर आपण आता बांगडे तळून घेणार आहोत. तीन ते चार मिनिटानंतर आपण आता हे फिरवून घेऊया. आपल्याला गॅस ही जास्त फास्ट ठेवायची नाही. मध्यम ते कमी आचेवर आपण बांगडे तळून घेऊया. बांगड्यांना छान असा रंग देखील आलेला आहे. आता आपले भरलेले बांगडे, स्टफ केलेले बांगडे आता खाण्यासाठी रेडी आहेत. आपण आता ते सर्व करूया. सर्वांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा व मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. थँक्यू ऑल फॉर वॉचिंग. बाय.